ऑफ आपण शेवटपर्यंत पाहूया. राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय, आता विद्यार्थ्यांना मिळणार. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करा, समोर बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तांबूळकर क्लासेस. चॅनलमार्फत न्यूजचे स्पष्टीकरण पाहूया. 17 ऑगस्ट 2024 पाहूया सविस्तर. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातील शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील तसेच शासन अनुदानित शाळांमधील 1 ते 8 पर्यंत 9 शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाचा लाभ देण्यात येतो. सदरेल योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 1 ते 5 विद्यार्थ्यांसाठी 450 उष्मांक 12 ग्रॅम प्रथिनयुक्त तसेच 6 ते 8 विद्यार्थ्यांना 700 उष्मांक 20 ग्रॅम प्रथिनयुक्त मध्यान्ह भोजन देण्यात येते. सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना योजनेच्या नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमाअंतर्गत नियमित आहार व्यतिरिक्त 23 आठवड्याकरिता आठवड्यातून 1 दिवस अंडी तसेच 1 अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना केळी अथवा स्थानिक फळ देण्याचा निर्णय दिनांक 7 नोव्हेंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयाने घेण्यात आला होता. सन 2024-25 या 9 शैक्षणिक वर्षामध्ये देखील 10 आठवड्याकरिता विद्यार्थ्यांना आठवड्यातून 1 दिवस अंडी तसेच जे विद्यार्थी अंडी खात नाही अशा विद्यार्थ्यांना केळी अथवा स्थानिक फळ उपलब्ध करून देण्यासाठी निधी वितरित व खर्च करण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव नियोजन विभागामार्फत वित्त विभागास सादर करण्यात आला होता. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत सन 2024-25 या शैक्षणिक वर्षामध्ये पात्र विद्यार्थ्यांना आठवड्यातून 1 दिवस याप्रमाणे 10 आठवड्याकरिता अंड्याचा तसेच जे विद्यार्थी अंडी खात नाही अशा विद्यार्थ्यांना केळी अथवा स्थानिक फळ यांचा लाभ देण्यासाठी सर्वसाधारण घटकाअंतर्गत राज्याच्या तरतुदीमधून 5,00,000 रुपये 50 कोटी फक्त इतका निधी वितरित व खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत उपरोक्तप्रमाणे वितरित केलेल्या निधीमधून सन 2024-25 या 9 शैक्षणिक वर्षामध्ये योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना आठवड्यातून 1 दिवस याप्रमाणे 10 आठवड्याकरिता अंडी केळी यांचा लाभ देण्यासाठी दिनांक ₹5 प्रति विद्यार्थी अशा मर्यादा निश्चित करण्यात येत आहे. तथापि अंड्याचे दर शासन निर्णय 20 डिसेंबर 2023 तरतुदीनुसार 9 शिक्षण संचालक प्राथमिक यांनी वेळोवेळी सुधारित करावेत. सदर योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या नागरिक व ग्रामीण विभागातील सर्व शाळांनी विद्यार्थ्यांची उपस्थिती नियमितपणे MDM पोर्टलवर नोंदवणे आवश्यक आहे. ह्या योजनेअंतर्गत नागरी भागातील केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमार्फत अंडी केळी यांचा लाभ विद्यार्थ्यांना दिल्याचे प्रमाणपत्र संबंधित मुख्याध्यापकामार्फत घेण्यात यावे. तसेच सदर प्रमाणपत्राशिवाय संबंधित संस्थांनी अंडी केळीबाबतची देयके अदा करण्यात येऊ नये. केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीबाबत अंडी व केळी यांच्या खरेदीच्या देयकाची यादृच्छिक पद्धतीने संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक व शिक्षण संचालक प्राथमिक यांच्या कार्यालयामार्फत पडताळणी करण्यात येईल. ग्रामीण भागामध्ये अंडी केळी यांचा विद्यार्थ्यांना लाभ दिल्याबाबत संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक यांच्या स्वाक्षरीसह प्रमाणपत्र केंद्रप्रमुख यांच्याकडे सादर करावे. केंद्रप्रमुखांनी त्यांच्या अधीनस्थ सर्व शाळांनी अंडी व फळे यांचा लाभ दिल्याची खात्री करून त्यानुसार प्रमाणपत्र गट शिक्षणाधिकारी अधीक्षक शालेय पोषण आहार यांच्याकडे सादर करावे लागणार आहे. संबंधित गट शिक्षणाधिकारी अधीक्षक शाहपोहा यांनी तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुखांच्या प्राप्त अहवालाच्या आधारे तालुक्यातील सर्व शाळांना योजनेचा लाभ दिल्याचे प्रमाणित करून तसा अहवाल संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडे सादर करणे आवश्यक असेल. शासन निर्णय पाहूया. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंडी व केळी देण्याबाबत 14 ऑगस्ट 2024 हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे. स्पष्टीकरण पूर्णपणे बघितलेलं आहे. हा पूर्ण शासन निर्णय अखिल तांबूळकर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता.